नमस्कार मित्रांनो, एसयूसी सक्सेस पॉइंट मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे ब्रिज कोर्स क्लास 9 सायन्स आणि याच्यामध्ये आपण टेस्ट 2 आज मित्रांनो बघणार आहे। नुसती बघणार नाही तर त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण आपल्या या एसयूसी सक्सेस पॉइंट वर बघणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आता सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बघा मित्रांनो, इथं पहिला प्रश्न विचारलेला आहे, पण या अगोदर बघा मित्रांनो, या अगोदर कुठली टेस्ट आहे ती अगोदर बघून घ्या। तर बघा मित्रांनो, ही आहे आपली टेस्ट, टेस्ट 2 सायन्स आणि टेक्नॉलॉजी। 15 मार्क्सची टेस्ट आहे, वेळ आहे 30 मिनिट। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये प्रश्न कोणकोणते आपल्याला दिले आहेत। पहिला प्रश्न इथे दिलेला आहे आपल्याला, ड्रॉ द डायग्राम शोईंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ द एलिमेंट ऑक्सिजन। तर प्रश्न बघून घ्या मित्रांनो, हे प्रश्न आहेत, हे तुमच्या जवळ हेच प्रश्न आहेत का एकदा बघून घ्या, त्यानंतर आपण या सगळ्यांची उत्तरं बघायला सुरुवात करणार आहे। चला मित्रांनो, जाऊया आपल्या उत्तराकडे। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे, ड्रॉ द डायग्राम शोविंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ द एलिमेंट ऑक्सिजन। आता बघा मित्रांनो, जो काही ऑक्सिजनचा जो ऍटम आहे ना, त्याचा जो काही ॲटोमिक नंबर आहे तो 8 आहे, ठीक आहे। याचा अर्थ त्याच्यामध्ये 8 प्रोटॉन आहेत, 8 न्यूट्रॉन आहेत, ठीक आहे। मग तुम्हाला आपण बघितलं होतं की आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कशा प्रकारे करतो, तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 असतात, नंतरचे 8, नंतरचे 18, अशा प्रकारे, ठीक आहे। इथे किती आहेत, 8 आहेत, म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये किती असणार, 2 इलेक्ट्रॉन, बघा इथे 2 दिसतो तुम्हाला, 1 आणि 2, ठीक आहे। नंतरच्या ऑर्बिटमध्ये किती असायला पाहिजे, 8 असायला पाहिजे, पण 8 आहेत का आपल्याकडे, नाही, 6 आहेत, मग आपण 6 दाखवणार, 1, 2, 3, 4, 5 आणि 6। तर अशा प्रकारे तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन इथं लिहू शकता मित्रांनो, ठीक आहे, याला लिहून घ्या। अशा प्रकारे तुम्हाला तो ड्रॉ करायचा आहे। चला जाऊया समोरच्या आपल्या प्रश्नाकडे। तर बघा मित्रांनो, समोरचा प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे, राईट द नेम ऑफ द इकोसिस्टम शोन इन द फिगर। आता इथं बघा मित्रांनो, सॉरी पिक्चर, इथं पिक्चर तुम्हाला दिसते, त्या पिक्चरमध्ये कोणती इकोसिस्टीम आहे, तर तुम्हाला इथं दिसेल, इथं ग्रास लँड इकोसिस्टीम आहे। कोणती आहे मित्रांनो, तर ग्रास लँड इकोसिस्टीम आहे, हे तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे। चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे। समोरचा प्रश्न बघा मित्रांनो काय सांगतोय, नेम ऑफ द 2 प्रायमरी कंझ्युमर ऑफ दिस इकोसिस्टीम शोन इन द फिगर। आता प्रायमरी कंझ्युमर आपल्याला सांगायचे आहेत ऑफ धिस इकोसिस्टीम, म्हणजे ग्रासलँड आहे ना, मग याचे प्रायमरी कंझ्युमर कोण आहेत, तर तुम्हाला माहित आहे जिराफ आहे, झेब्रा आहे, एलिफंट आहे, ठीक आहे, डियर सुद्धा तुम्ही इथं लिहू शकता, ठीक आहे, डियर, डी डब्ल्यू आर, हरिण, तर अशा प्रकारे तुम्ही इथं लिहू शकता, ठीक आहे। चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे। बघा मित्रांनो, समोरचा प्रश्न आपल्याला काय सांगतोय ते, आन्सर इन 1 सेंटेन्स 2 मार्क्स, राईट द फॉलोइंग ऑर्गॅनिझम इन असेंडिंग ऑर्डर ॲज देअर साईज। आता तुम्हाला काही ऑर्गॅनिझम दिले आहेत, बॅक्टेरिया, फंजाई, व्हायरस, अल्गी, तर या सगळ्यांना तुम्हाला काय करायचं आहे, असेंडिंग ऑर्डरने लावायचं आहे, म्हणजे चढत्या क्रमाने लावायचं आहे। तर सर्वात छोटे असतात मित्रांनो ते व्हायरसेस असतात, सर्वात छोटे असतात, नॅनोमीटरमध्ये व्हायरसेस असतात, व्हायरसेस नंतर बॅक्टेरिया येतात, म्हणून मी इथं बॅक्टेरिया लिहिलं आहे, बॅक्टेरियानंतर अल्गी आहे आणि अल्गी नंतर फंजाई। तर हा असेंडिंग ऑर्डर आहे ऑफ दिस ऑर्गॅनिझम ॲज पर देअर साईज, ओके। चलो नेक्स्ट क्वेश्चन देखो बच्चो, क्या है पर काय आहे, हाऊ इज द कोवॅलेंट बॉन्ड फॉर्म, कोवॅलेंट बॉन्ड कशा प्रकारे तयार होतो, तर जो कोवॅलेंट बॉन्ड आहे ना, बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळं, इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळं हा कोवॅलंट बॉन्ड इथं फॉर्म होतो, ठीक आहे। चला लक्षात घ्या आणि याला लिहून घ्या मित्रांनो, ठीक आहे। चला जाऊया समोर। आता बघा मित्रांनो, इथं आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे, बघा, रीड द पॅराग्राफ अँड राईट द आन्सर टू द क्वेश्चन्स। बघा पॅराग्राफ काय आहे, राजू इज 6-year-old बॉय हू लिव इन अ विलेज विथ हिज फॅमिली, हिज फादर वर्क्स इन अ फॅक्टरी, द फादर हॅज बीन कफिंग फॉर मोर दॅन 2 वीक्स अँड इज नाव ब्लिडिंग इन अ स्पुटम अँड ऑल्सो लॉस इज वेट।
तो क्वेश्चन विचारलेला आपल्याला विच डिसीज राजूज फादर मे हॅव, म्हणजे राजूजच्या फादरला कोणता डिसीज असेल. बघा त्यांना खोकला आहे, ठीक आहे, विच इज मोर दॅन 2 वीक्स. देन नाव ही ऑल्सो फेसिंग द ब्लिडिंग इन अ स्पुटम और ऑल्सो ही लॉस्ट हिज वेट. तो इट्स मीन दॅट ही इज सफरिंग फ्रॉम द ट्युबरक्लॉसिस. तो ट्युबरक्लॉसिस पासून सफरिंग आहे त्याचा फादर, ठीक आहे, हे लक्षात घ्या तुम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट विल यू डू द हेल्प राजूज पॅरेंट इन अ सच अ सिच्युएशन. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय मदत करू शकता. फर्स्ट आय विल सजेस्ट हिम टू आयसोलेट हिम हिमसेल्फ फ्रॉम द हिज फॅमिली. देन ही हॅव टू विजिट द डॉक्टर अँड स्टार्ट अ प्रॉपर मेडिसिन लाईक अ डॉट. ठीक आहे, तो असं आपण त्याला सांगू शकतो की यार तुम्ही तुमच्या घरापासून थोडंसं वेगळं राहा फॅमिलीपासून, कारण त्यांना पण हा रोग व्हायला नको आहे, आणि तुम्ही डॉक्टरकडे जा आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, कम्प्लीट द फूड चेन. बघा ग्रास, ग्रासला कोण खातोय, ग्रास होपर, ग्रास होपरला फ्रॉग, फ्रॉगला स्नेक, स्नेकला इगल. तर ही एक फूड चेन आहे, अशा प्रकारे इथं कम्प्लीट होत असते. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. समोरचा प्रश्न काय सांगतो बघा मित्रांनो, योगर्ट और बटर मिल्क इज केप्ट इन अ कॉपर और ब्रास विसेल. देन व्हाट विल हैपन. देखो व्हेन केप्ट इन अ कॉपर और ब्रास विसेल कर्ड एंड अदर एसिडिक फूड आइटम्स रिएक्ट विद द कॉपर एंड फॉर्म द टॉक्सिक कंपाउंड विच मे बी अनफिट फॉर द ह्यूमन कंजप्शन एंड मे बी कॉज अ फूड पॉइजनिंग. Thus, it is not advisable to keep the curd and other acidic or sore food item in the copper or brass vessel. बघा कॉपर आणि ब्रास विसेल मध्ये जर आपण योगर्ट किंवा बटर मिल्क जर ठेवलं, ठीक आहे, तर तो पॉइजनस बनू शकते. इट मे बिकम अ पॉइजनस और आफ्टर दॅट इट विल अनफिट टू आवर कंजप्शन. तर हे तुम्हाला इथे ध्यानात ठेवायचं आहे, हे तुम्हाला इथे लिहून घेऊ शकता. चला जाऊया समोरचा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे. राईट द स्टेप इन्वॉल्व्स इन द फॉर्मेशन ऑफ द मॅग्नेशियम क्लोराईड मॉलिक्युल्स. बघा मॅग्नेशियम क्लोराईड मॉलिक्युल जो तयार होतो, ठीक आहे, तो कशा प्रकारे तयार होतो सांगायचं बघा मित्रांनो. आता बघा मॅग्नेशियम आणि क्लोराईड, तिथे मी मॅग्नेशियम लिहिलेलं आहे आणि इथं क्लोराईड लिहिलेलं आहे, ठीक आहे. राईट द सिम्बॉल ऑफ द कॉन्स्टिट्युएंट इलिमेंट. आता बघा स्टेप पहिली काय आहे, आपलं जे कॉन्स्टिट्युएंट इलिमेंट आहेत कॉन्स्टिट्युएंट ते आपल्याला लिहायचे आहेत मॅग्नेशियम आणि सिलिका, ते सॉरी क्लोरीन. त्यानंतर काय, राईट द बॅलन्सी बिलो द रिस्पेक्टिव एलिमेंट. आता जे जे एलिमेंट आहेत त्यांची व्हॅलन्सी तुम्हाला लिहायची आहे. मॅग्नेशियमची 2 आहे आणि क्लोरीनची 1 आहे, लिहा. त्यानंतर काय करायचं आहे, त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे मॅग्नेशियमने या 1 मल्टिप्लाय करा आणि या क्लोरीनने या 2 मल्टिप्लाय करा. तर काय इथं होईल, तर इथं होईल एम एन टू 1, ठीक आहे, अशा प्रकारे येईल. नंतर इथे येईल सी एल एन टू म्हणजे क्लोरीन एन टू 2. तर याचा फॉर्म्युला काय तयार होईल बघा इथं, मॅग्नेशियम, ठीक आहे, म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड म्हणजे एम जी सी एल टू. आता हे 2 इकडे आला ना, हा 2 म्हणजे इकडे लागेल, ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर हा एक कंपाऊंड फॉर्म झाला, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण त्याला तिथं लिहू शकतो, हे तुम्ही लक्षात घ्या. चला त्यानंतर समोरचा क्वेश्चन इथं आपल्याला दिलेला आहे बघा मित्रांनो, राईट द फॉलोइंग ऑर्गॅनिझम इन द ग्रुप प्रोटोजोआ अँड फंजाय. बघा मित्रांनो, प्रोटोजोआमध्ये अमिबा आणि पॅरामिशियम येतो आणि फंजाय म्हणजे पेनिसिलिन अँड अगॅरिकस, हे 2 येतात, ठीक आहे, लक्षात ठेवा. चला नंतरचा लास्ट क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, लुक ॲट द पिक्चर अँड राईट द इफेक्ट ऑफ द दिस इन्सिडेंट ऑन द इन्व्हायरमेंट. बघा ही तुम्हाला दिसतोय ना, याच्यावर आता ह्या इफेक्टचा इन्व्हायरमेंटवर काही इफेक्ट होणार आहे. बघा मित्रांनो, ही सर्व जी इव्हेंट आहे ही फायर, ही फॉरेस्ट फायर आहे, ठीक आहे. तर काय मित्रांनो, हे फॉरेस्ट फायर आहे. काय, फॉरेस्ट फायर. बघा This picture shows forest fire. Due to forest fire air, जी एअर असते, ठीक आहे, फॉरेस्ट फायर एअर पॉल्युशन कॉज, आता याच्यामुळे एअर पॉल्युशन कॉज होते, ठीक आहे. बायोडायव्हर्सिटी मे बी डिस्ट्रॉय, जी बायोडायव्हर्सिटी आहे जंगलामध्ये फॉरेस्टमध्ये ती डिस्ट्रॉय होऊ शकते. मेनी ॲनिमल बिकम अ होमलेस, जे ॲनिमल राहत होते जंगलामध्ये ते होमलेस होऊन जातील. तर सो दीज आर द सम इफेक्ट ऑफ दिस फायर विच वी कॅन सी ऑन द अवर इन्व्हायरमेंट. तर अशी इफेक्ट आपण पाहू शकतो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला